गेल्या 12 वर्षापासून कुंभरल कदमवाडी येथील बहुउद्देशीय सभागृहाचे शासनाच्या दुर्लक्षामुळे खितपत पडलेल्या कामाला चक्क श्रमदानातून पूर्ण करण्याचा निर्धार करीत येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. शासनाच्या पायऱ्या चढून चढून त्यांची पावलं झिजली, मात्र शासनाची पावलं त्यांच्या समस्येकडे फिरकलीच नाहीत. समाज कल्याण निधीतून कुंभरल कदमवाडी इथं बहुउद्देशीय सभागृहाचं काम सुरू करण्यात आलं, पण अपुऱ्या निधीअभावी हे काम पायापर्यंतच होऊ शकलं. त्यानंतर या सभागृहाचं काम पूर्ण व्हावं यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला, पण ग्रामस्थांच्या मागण्यांकडे कोणीच लक्ष दिलं नाही. संबंधित खात्याच्या बेजबाबदार आणि उदासीन वागण्यामुळं या सभागृहाचं काम 2006 साली हाती घेऊन सुद्धा सुमारे 10 वर्ष झाली तरी पूर्ण झालं नाही. अखेरीस शासनावर अवलंबून न राहता सभागृहाचे उरलेले काम श्रमदानातून पूर्ण करण्याचा निर्णय घेऊन ग्रामस्थांनी समाजापुढे एक नवीन आदर्श घालून दिला आहे. या ठिकाणी कुंभरल कदमवाडीमध्ये गेली 10 ते 12 वर्ष हे सभागृह पडून राहिलेलं आहे. कुठल्याही शासकीय किंवा प्रशासकीय कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही. गेली 2 वर्ष पाहतोय, यापूर्वीचा कारभार जो ग्रामपंचायत कुंभरल हे कार्यरत असताना त्यातील पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं होतं, परंतु त्यांनी त्या दिलेल्या आश्वासनाला न जागता दुर्लक्ष केला. म्हणून आम्ही हिरीरीनं भाग घेऊन श्रमदानातून हे काम आम्ही पूर्ण करणार. ही पडलेली वास्तू बघून बघून दाखवते, ही जी पडलेली वास्तू आहे ती बघून बघून आम्ही कंट्रोल आहे. याचा पंचायतीचा प्रयत्न केले, सरकारकडे प्रयत्न, म्हणून कोणीही आमची दखल घेतली नाही. म्हणून आम्ही सर्व वाडीतल्या लोकांनी निर्धार केला की आमच्या श्रमातून आम्ही उभे करणार. आम्हाला कोणाची गरज नाही, आम्हाला कोणाची पैसे नाही, आम्ही फक्त आमची मेहनत करून उभारणार आणि सरकारला दाखवून देणार की ही तुमच्या सरकारच्या पैशाशिवाय आम्ही उभी करू शकतो. आमच्या कुंभरल कदमवाडीतील हे सभागृह पुनर्बांधणीसाठी आम्ही आज सर्व वाडीतील लोकांनी संकल्प करून आज एकत्र समाधानाने बांधायचं असा आम्ही 14 एप्रिलला म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही संकल्प सोडलेला होता, त्याप्रमाणे आज आम्ही श्रमदान करून हे आमचं जे सभागृह आहे हे उभारण्यासाठी आम्ही आज तत्पर होऊन आम्ही काम करत आहोत. गेली 10 ते 12 वर्षे हे वेगवेगळे शासनाचा निधी न आल्यामुळे आणि काही शासन आणि प्रशासनाचा उदासीनतेमुळे हे गेली 10 ते 12 वर्षे बांधकाम पडून होतं, ते आता आम्ही रखडलेलं होतं आणि आता आम्ही ते श्रमदान बांधावं असं आम्ही संकल्प करून या ठिकाणी आम्ही बांधणार आहे. या ठिकाणी 2006 हे पेंडिंग असलेलं काम आज गेल्या जयंतीला 14 एप्रिलला आम्ही हे काम सगळ्यांच्या मदतीने, त्याच्यात युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, श्रेष्ठ नागरिक इथे या ठिकाणी रिटायरमेंट आहेत तर त्यांनी सर्वांनी ठरवून हे काम आम्ही पुढे न्यायचं ठरवलेलं आहे. कारण असं आहे की 2006 हे काम रखडलेलं आहे, शासनाची उदासीनता आहे. या ठिकाणी कुठचा निधी आला, कसा काय झाला, याचा कुणालाही काही माहीत नाही आहे आणि हे काम पाठपुरावा करून देखील 2 ते 4 वेळा आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी वेळोवेळी जाऊनसुद्धा अजून हे काम रखडलेलं आहे आणि ते काम कुठच्याही परिस्थितीत आम्हाला श्रमदानातून करून दाखवायचं आहे. नमस्कार, मी तानाजी राजाराम कदम. गेली 2006 हे समाज मंदिर आमचं उभारण्यात आलं होतं सभागृह, आणि ते सभागृह असं होतं की ते ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घेतलेलं होतं आणि त्याला तर निधी अपुरा असल्यामुळे तो निधी आमचा परत गेला. तरी आम्ही शासनाचा पाठपुरावा करून गेली 7-8 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करत, पण शासनाकडून आम्हाला काही ठोक आश्वासन मिळालं नाही. म्हणून आम्ही वाड्यातील सर्व ग्रामस्थ जमून आम्ही आमच्या श्रमदानातून हे सभा मंदिर उभं राहावं ह्याच्यासाठी आम्ही धडपड करीत आहोत. तरी आमची ही धडपड अशीच चालू राहणार आणि आम्ही सभागृह हे पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत आणि ते आम्ही पूर्ण करणारच.